सांगली महापालिकेत आज मंगळवारी राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलेले लक्षवेधी आंदोलन चांगलेच चर्चेत आले आहे. फाईलवर आयुक्तांचा कोंबडा म्हणजे शेरा पाहिजे असे लेखाधिकारी यांनी सांगितल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी चक्क जिवंत कोंबडा फाईलवर ठेवत अधिकाऱ्यांच्या शेराकडे लक्ष वेधले. यावेळी लेखा विभागात जाऊन लेखाधिकारी केमले यांच्या केबिन समोर सुद्धा प्रतिकात्मक कोंबडा आंदोलन केले. याप्रसंगी लेखाधिकारी जागेवर नसल्याने त्यांनी विभागातील इतर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नुसतं इथं काय शेरी मारले यायचं वय. एलईडी मध्ये सेकंड टाइम त्यांनी दरवाढ केली, मान्यता घेतली का त्याची शासनाची, आणि तो विकास निधी द्यायचा म्हटलं त्यांना त्रास होतोय वय लगेच. तसं मंगलधाम मध्ये बसून काढतेत बिल क्रम नसतानाही. आम्हाला दुसऱ्या विषयात पुसायचं नाही, आम्हाला आमचा विकास निधी द्या. कोंबडा पाहिजे होता, कोंबडा आणला नाही. फाईलवर कोंबडा पाहिजे, खरं बोलले, रेकॉर्डिंग दाखव का, माझ्याकडे असतंय खरंच. आता द्या ना निधी, कोंबडा आणलाय ना. अहो ते कामाला काय आले नाही आज, माझी नाही दुसरे. अहो इथलं प्रशासकीय अधिकारी कोण आहे. दरम्यान या लक्षवेधी आंदोलनाची सांगली महापालिकेत जोरदार चर्चा सुरू होती. जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेतल्याने वातावरण तप्त झाले होते.